आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा. मुरुड तहसील कार्यालयासमोर मिठागर येथील माजी सरपंच मंदा विजय ठाकूर या 4 जानेवारी रोजी पाणी प्रश्नासाठी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उपोषणाला बसल्या होत्या. यावेळी ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी चर्चा केली. अखेर तहसीलदारांनी सदर पाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची येत्या 2 महिन्यात चौकशी करून पाणी पुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले व उपोषण थांबवले. या उपोषणाला भारतीय जनता पक्ष, स्वाभिमान संघटना तसेच सांगुणा पाटील, आरती चंद्रकांत पाटील, शीला शापूरकर, करुणा विजय ठाकूर, शितू हरी ठाकूर तसेच सावली मिठागर ग्रामस्थ महिलांनी पाठिंबा दिला होता. आता पहा उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया. एक असं आहे की आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या विषयामध्ये भ्रष्टाचारामध्ये खुद्द पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं आणि याच्यामध्ये दोषींवरती कार्यवाही व्हावी म्हणून निर्देश दिलेले आहेत. या सगळ्या कारवाईमध्ये कुठेही पार्शियलिटी होऊ नये, पारदर्शकता असावी म्हणून शासन पातळीवर देखील त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात आली की याची चौकशी जी आहे ती अत्यंत पारदर्शी व्हावी. कुणावरही कुणालाही त्या ठिकाणी दोषी असतील त्यांची गय करू नये म्हणून ती समिती त्या ठिकाणी काम करते. पालकमंत्री महोदयांशी मी चर्चा केली. 7 तारखेला या ठिकाणी DPC ची बैठक आहे. त्यावेळी या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी कुठपर्यंत आली आणि दोषींच्या बाबतीत नक्की काय काय पुरावे पुढे आले आहेत याची सगळ्याची चौकशी ही 7 तारखेला आदरणीय पालकमंत्री महोदय असतील त्या ठिकाणी ते बैठक घेणार आहेत. जनता पार्टी महिला अध्यक्ष मिठागर गावात गेले 3 वेळा उपोषण केलं पाण्यासाठी त्यांनी आणि रास्ता रोको पण आम्ही मध्ये केला होता कारण भालगावची जी लाईन आहे ती त्यांनी दुरुस्ती करण्यासाठी घेतली नव्हती. म्हणून पाणी देण्यासाठी बरंच म्हणजे जवळजवळ 7 लाखाचं पाणी मिठागर गाव प्यायलं आहे 4 महिन्यात आणि भारतीय जनता पार्टीने अर्धे पैसे दिलेत, अर्धे पैसे द्यायचे आहेतच. मंदाताईंच्या सोबत कायम पाठीशी राहिले मी. जेव्हा त्यांनी पक्षात प्रवेश केला तेव्हापासून तर आम्ही आहोतच, पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. पालकमंत्री साहेबांचासुद्धा जर अधिकारी शब्द पाळत नसतील तर मग मिठागर गावांनी लक्ष कोणाकडे मागावी दाद. सर, खरं म्हणजे सांगायचं तुम्हाला झालं तर ही आमची तिसरी वेळ आहे उपोषणाची. पहिल्या उपोषणाला बसली तेव्हा अधिकारी लोकांनी लेखी आश्वासन देऊनही त्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला नाही. तेव्हा दुसऱ्यांदा पुन्हा उपोषणाला बसावं लागलं. त्यावेळी पालकमंत्री साहेबांनी पुढाकार घेऊन या लोकांनी त्यांनासुद्धा आदेश दिला, म्हणजे पालकमंत्र्यांनी आदेश दिला आणि त्याची त्यांनी अजूनही म्हणजे आज वर्ष होऊन गेला तरी अंमलबजावणी केली नाही आहे. आज आम्हाला मिठागर गावाला पाण्याची एवढी टंचाई आहे की ऑगस्ट महिन्यापासून आजपर्यंत म्हणजे 4 महिने आम्ही टँकरनी पाणी पितो आणि आमची कॅपॅसिटी नाही पुन्हा टँकरनी पाणी पिण्याची. ही लोक अधिकारी लोक आज उपोषणाला बसणार म्हणून 2 दिवस अगोदर धावाधाव करत आहेत आणि कुठेतरी जुन्या लाईनीचा जो पाणी आम्हाला भविष्यात पुरणार नाही या लाईनीचा पाणी आलेला दाखवत आहेत आणि आमची दिशाभूल करत आहेत. तर आम्हाला कायमस्वरूपी मिठागर गावाला पाणी योजना पूर्ण व्हावी आणि पाण्याची पूर्तता व्हावी. शिवाय जे 1 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या लोकांवर म्हणजे कारवाई होऊन जी लोक दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कॅमेरामन नंदकुमार बांबळेसह पत्रकार शैलेश जावळ, TV7 मराठी, रोहा. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.